नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। गौरी आली सोन्याच्या पावली, गौरी आली चांदीच्या पावली असं म्हणत गणपतीच्या आईचं म्हणजेच गौरींचं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अगदी उत्साहात स्वागत झालंय। न्यूज 24 सह्याद्री आयोजित आणि एसजी कायगावकर ज्वेलर्स आणि मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित गौरी गणेश सजावट स्पर्धेमध्ये आजच्या या विशेष भागामध्ये मनीषा थोरवे यांच्या कुटुंबाने देखील आपला सहभाग नोंदवला आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भनोबाची कोयाळी या ठिकाणाहून मनीषा थोरवे यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। चला तर मग पाहूयात या गौरींची सजावट नेमकी त्यांनी कशी केली आहे। पांढरी ग जाई कातरी ग पाण गौराई नेसलिया पिवळा पितांबर असं म्हणत घरोघरी या दिव्य गौराईंचं स्वागत करण्यात आलंय। गणपतीच्या बरोबरच गौरीचा सण ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो। गौरी एका दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचं जेवण जेवतात आणि तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात। त्या माहेरवाशिणी आहेत असं मानून त्यांचं अत्यंत आपुलकीने स्वागत केलं जातं। ज्याप्रमाणे सासरी गेलेली मुलगी आपल्या माहेरी येते त्यावेळी जसा तिचा थाट आपल्या माहेरी केला जातो, त्याचप्रमाणे या गौरी सुद्धा सध्या गणरायाच्या आगमनानंतर आपल्या माहेरी आलेल्या आहेत। अशाच पद्धतीने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भनोबाची कोयाळी या ठिकाणी मनीषा थोरवे यांच्या घरी देखील या गौरींचं अगदी उत्साहात आगमन झालं आहे। न्यूज 24 सह्याद्री आयोजित आणि एसजी कायगावकर ज्वेलर्स आणि मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित गौरी गणेश सजावट स्पर्धेत या थोरवे कुटुंबाने देखील आपला सहभाग नोंदवला आहे। सोन्याच्या पावलांनी या गौरी या थोरवे कुटुंबियांच्या घरी आलेल्या आहेत। प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसवल्या जातात, त्याच पद्धतीने थोरवे कुटुंबांच्या घरी देखील या गौरी 10 ते 12 वर्षापासून या गौरींचं आगमन होत आहे। नवी साडी चोळी लिहून सूप डोक्यावर घेऊन या गौरींचं पूजन या कुटुंबात झालं आहे। या गौरींना आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे। अगदी लाईटीच्या लख प्रकाशात आणि विविध आभूषण प्रदान करीत अगदी मनमोहक रूप या गौरींचं पाहायला मिळत आहे। गौरींना नैवेद्य म्हणून लाडू, करंजी, शंकरपाळे असा नैवेद्य देखील दाखवण्यात आला आहे। 3 दिवस अगदी आपल्या लाडक्या लेकीप्रमाणे या गौराईंचा मोठा थाट आणि लाड या कुटुंबाने पुरवले आहेत। उद्या मात्र या गौराईंचं या कुटुंबातर्फे तितक्याच श्रद्धेने विसर्जन देखील केलं जाणार आहे। गौराई आपल्याला उज्ज्वल आणि निरोगी भविष्य प्रदान करो। न्यूज 24 सह्याद्री आयोजित आणि एसजी कायगावकर ज्वेलर्स आणि मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल न्यूज 24 सह्याद्री परिवारातर्फे थोरवे कुटुंबियांचं हार्दिक स्वागत।